तीन दिवसाच्या नंतर तब्बल तुम्ही आज घरी परतलेले, आज तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय? नाही शेवटी घराच्या बाहेर समाजासाठी गेलो होतो, म्हणजे काय याला दुसरं काही कारण नाही आहे. समाज प्रगतीकडे गेला पाहिजे, समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी आपण आपलं घर सोडलं होतं. हे राज्यात आणि देशात क्वचितच असं घडतं की स्वतःचा परिवार सोडून माणसं जनतेसाठी उठतात, हे असं शक्यतो होतच नाही. परंतु आपण असा निर्धार केला होता की या समाजाला मिळून द्यायचं आरक्षण, त्याशिवाय नाही घरी यायचं. आणि आपण तो पण पूर्ण केलेला आहे, आपण तो अर्धवट ठेवलेला नाही. आपण कुठलंही काम करताना अर्धवट कधीच ठेवत नाही. आपण 57 लाख मराठ्यांना नोंदीही मिळून दिल्या, त्या माध्यमातून 2 करोड मराठ्यांना आरक्षण मिळतं आहे. आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा, म्हणजे गणगोतातील सगळे सोयरे यांच्यासाठी राजपत्रित अध्यादेश आपण काढला आहे. म्हणजे तिथंही मराठे जिंकलेच, कुठेच मराठे अपयशी झाले नाहीत, प्रत्येक जागेवर मराठ्यांनी यश मिळवलं. मुंबईलाही त्या दिवशी शांततेत मराठे गेले आणि आरक्षणाचा शांततेत कायदाच घेऊन वापस आले. ज्यावेळेस मुंबईसह महाराष्ट्रात गुलाल उधळला, त्यावेळेस मात्र माझ्या मागं सुरू झालं की आता तुम्ही घरी गेलं पाहिजे, तुम्ही घरी गेलं पाहिजे. मी नाही बोललो त्यांना, मुंबईमध्येच आमच्या ठराविक 400-500 लोकांना माहिती म्हणलं, आत्ताच मला नाही जाता येणार. परंतु ते म्हणलं इतकं ऐकताय समाजाचं, मग एकदा काय झालं. म्हणून मला आज तेही जाहीर करायचं आहे की 2 दिवसाचा पाहुणा म्हणूनच मला शक्यतो राहावं लागणार आहे. समाजाच्या हट्टापायी आपण बी कुटुंबाकडे गेलो पाहिजे म्हणून आपण आलो, कारण त्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मी शांत नाही बसणार. कारण सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनला आहे, पण त्याची अंमलबजावणी होऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला घराघरातल्यांना प्रमाणपत्र ज्या दिवशी मिळतील, आता झाली दिवाळी, त्या दिवशी गुलाल उधळला, महाराष्ट्रभर दिवाळी झाली. परंतु ज्या कायदा खेचून आणला त्याच्यासाठी दिवाळी झाली, त्या कायद्याची अंमलबजावणी झाली मग तुम्ही महाराष्ट्रात महादिवाळी बघा आणि विजयी सभा कशी असते आणि मग गुलाल काय असतो तुम्हाला त्या दिवशी कळेल. म्हणून मला नाविला जाणं, समाजाचा अंमलबजावणी त्या कायद्याची होईपर्यंत मला थांबता नाही येणार. कारण 10 फेब्रुवारीला मी मराठा समाजासाठी आव्हान केलं की या कायद्याचं रूपांतर, या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात झाल्याशिवाय आणि कायद्याचं रूपांतर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी थांबणार नाही. म्हणून मी 10 फेब्रुवारीला अमरावर उपोषणाचा पुन्हा कठोर समाजासाठी निर्णय घेतला. घरी येणं जाणं म्हणजे समाज म्हणूनच आलो आहे आजसुद्धा, कारण कुटुंब ज्या वेळेस मला भेटीला हॉस्पिटलकडे यायचं त्यावेळेस समाज म्हणूनच यायचं. आंदोलन ठिकाणी कुटुंब कधीच आलं नाही, कारण मी ज्यावेळी ज्या दिवशी समाजाला कुटुंब मानलं आहे त्या दिवशी अगोदर समाज आणि नंतर कुटुंब या प्रतिज्ञेवरती मी आजही ठामे. जसं समाजाच्या घरी जातो, समाजाच्या गावात जातो, तसाच आज मी समाजाच्या घरी आलो आहे म्हणून आलो आहे. शेवटी मी परिवार आणि कुटुंबासाठी येईल अंमलबजावणी झाल्याच्या नंतर. आज मात्र मी एक समाजाच्या घरी आलो आहे किंवा समाजाकडेच आलो आहे अशा स्वरूपाचं आम्ही आज आलेलो आहे की समाज आणि समाजाचा शेवटचा माणसाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी नाही थांबणार. पटेल, त्याच समाजाने तुम्हाला घरी जाण्याचा आग्रह झाला, बाप देखील आहात, अशा वेळेचं 5 महिन्यानंतर घरामध्ये येणं तेवढं स्वागतार्य आहेच की नाही? त्यांच्या स्वागताबद्दल, त्यांच्या कौतुकाबद्दल, गावानं केलेल्या कौतुकाबद्दल मी त्यांचा कधीच ऋण विसरणार नाही. जशीच माझी जन्मभूमी उभा राहिली तशीच कर्मभूमीही उभा राहिली, तसाच महाराष्ट्रातला माझा मराठा समाजही ताकदीनं उभा राहिला. मला या महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं कधीच कुटुंबाची आठवण येऊ दिली नाही, कधी आईबापाची मायाही आठवू दिली नाही. कारण इतकं अपार प्रेम, मी इतका नशिबवाने की असं वैभव कोणाच्याच वाट्याला नाही येणार. इतका मी वैभव माझ्या वाट्याला आलं मायेचं की मराठा समाज काही पण करण्यासाठी आज एका पायावरती तयार आहे. मग त्या समाजाशी दगा फटका किंवा गद्दारी मी नाही करू शकत. ज्या समाजाला हाक मारली की काही करण्याची तयारी, ज्या दिवशी मुंबईला जायची हाक मारली 64 किलोमीटरवर मराठा बसत नव्हता, इतक्या ताकदीनं मराठा आला. मग मी त्या मराठ्यांना अर्ध्यावर नाही सोडणार. घरी आलो म्हणजे काय,
मी काही विशेष नाहीच आहे, माझ्यासाठी नाही आणि समाजासाठी पण नाही. घरी जसं समाजाच्या घरी जातो तसं इथं आलो आहे, परंतु काहीतरी कडीला लावल्यावर चालू आहे. आता काहीच राहिलेलं नाही, फक्त अंमलबजावणी राहिली. एकदा अंमलबजावणी झाली की घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण झालं, आणि त्या अंमलबजावणीसाठी लढण्यासाठी मी 10 तारीख घोषित केली. मी उगा आता 1-2 दिवसासाठी पाहुणा म्हणून, एक समाजाचं घरी म्हणून थांबणारे आणि पुन्हा मैदानात उतरणारे या समाजासाठी शेवटच्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी नाही शांत बसू शकत. आज घरी आले त्याचा, परंतु त्यांनी आता सांगितलं की मी समाज म्हणूनच घरी आलो. असं दुःख म्हणजे सरकारच आहे. जर सरकारने अंमलबजावणी लवकरात लवकर केली असती तर ते नक्कीच माझे पती म्हणूनच घरी आले असते. पण खूप दिवसापासून आपली प्रतीक्षा होती, मागच्या 3 दिवसात तर तुम्ही अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत बसलेला होता. हो, असं वाटत होतं की ते लवकर, म्हणजे त्यांनी ज्या दिवशी सांगितलं 31 तारखेला घरी जाणार, तर 31 तारखेच्या दिवशी दिवसभर मी त्यांची वाट पाहत होते. ओके, खूप दिवस वाट बघत होतो वडिलांची सुद्धा, समाजासाठी लढत होते पण घरच्यासाठी सुद्धा एक घरी असं. आमचे पप्पा आमच्या घरी आलेत, पण ते वडील म्हणून नाही, ते एक पाहुणा म्हणून आल्याचं खूप दुःख होते. पण ही वेळ सरकारने आणली, आता सरकारला पण थोपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. वाट पाहते क्षणासाठी, तिथपर्यंत आलेलं बघितलं आम्ही. तू इच्छा होती पप्पाला जवळून पाहण्याची, पप्पाला भेटण्याची, ती पूर्ण झाली. पण सरकारी सरसकट आरक्षण देऊन त्यांना आमचं कायमचं आमचं वडील म्हणून आमच्या घरात आणून सोडव. अंमलबजावण्यासाठी लांब होते तर बाप म्हणजे कुटुंब म्हणून अवेलना होऊच लागली, तुमची पण परवड होऊ लागली त्यामुळे. हा, समाजासाठी थोडं कष्ट, थोडा त्याग करणं पडतंच, तो आम्ही नक्कीच करू. पण पुढच्या वेळेस येताना पप्पा नक्कीच पूर्ण आरक्षण घेऊनच घरी येतील, एवढं आम्ही सरकार सांगतो. पण जर पप्पाचं बरं जीवाचं बरं वाईट झालं उपोषण करता येईल, तर सरकारला आम्ही सोडणार नाही, एवढी जर आमची घोषणा आहेत. ओके, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.